माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने तसेच कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे यांच्या विशेष प्रयत्नातून कुरण गावामध्ये भूमिपूजन आणि लोकार्पण समारंभ संपन्न झाला। यामध्ये कुरण फाटा ते कुरण गावापर्यंत रस्ता 20 लाख रुपये, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती 4 लाख रुपये, उंच पिण्याच्या पाण्याची टाकी 34 लाख रुपये, अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण 3 लाख रुपये, भूमिगत गटार लाईन 5 लाख रुपये, अशा एकूण 66 लाख रुपये कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण समारंभ संपन्न झालाय। तसेच जुन्नर तालुका युवा सेना अध्यक्ष विकी भाऊ पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली आहे, याचे देखील बक्षीस वितरण संपन्न झालं। या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे, बस्ती गावचे माजी उपसरपंच रोहिदास गोर्डे, जुन्नर तालुका युवा सेना अध्यक्ष विकी भाऊ पारखे, सरपंच सीमाताई नवले, उपसरपंच सचिन नवले, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गव्हाणे, त्याचबरोबर वैशाली पोपाळकर, शिल्पा आमले, मीरा नवले, दत्तात्रय नवले, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी शांताराम नवले, तृप्ती नवले, समालोचक अजित चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक नवले, यात्रा कमिटी अध्यक्ष नारायण नवले, कॉन्ट्रॅक्टर जाधव साहेब, शाखा प्रमुख गणेश नवले, जगन्नाथ गव्हाणे, कुणाल खैरे, मिन्नाथ नवले, त्याचबरोबर अरुणदादा नवले आणि ग्रामस्थ मंडळ मुंबईकर व पुणेकर ग्रामस्थ उपस्थित होते। असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये आपला निधी नाही। खऱ्या वस्तीत गेलं तर पीओपी ब्लॉक आहे, सावरगावमध्ये स्मशानभूमीच्या तिथं पोर्ट आहे, महाद्र वस्ती रोड त्या ठिकाणी दांडीकर आहे, पिंपळगाव असल प्रत्येक वाडी वस्तीवरती आपला खरोखर निधी पोहोचवायचं काम आपण एक माणुसकीच्या दुनियेतील जिल्हा प्रमुख मंडळ तर आपल्याला वांग धरणार नाही। अतिशय आपण चांगल्या पद्धतीचं काम या सावरगाव आणि धानवडी गटामध्ये करताय, म्हणून तमाम जनतेच्या वतीनं आपल्या खऱ्या अर्थाने कार्यसम्राट अशी पदवी घेतली की आपण आलेला आपला निधी की माझ्या कार्यकाळामध्ये माझा निधी माझ्या कोण गरीब जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, माझ्याकडून या लोकांची सेवा घडली पाहिजे, असं आपलं कर्तृत्व आहे। आपला मुलगा खऱ्या अर्थाने ज्या तरुणांमध्ये एक आशेच स्थान करून बसलेला आहे तो म्हणजे विपी भाऊ पारखे। कधीही फोन करा, अर्धरात्री करा, कधी करा, विपी भाऊ फोन विचारणार, काय अडचण आहे लगेच विचारणार। आमच्या गावामध्ये या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळींना एक मशीन दिलेली आहे, स्वयंभू मित्र मंडळाला या ठिकाणी सारून दिलेले आहे, शपाती बाबा मित्र मंडळाला सारून दिलेले आहे। आपणच नाही तर आपलाही मुलगा खऱ्या अर्थाने या विकासामध्ये काकणभर पुढे आहे की त्यालाही वाटतं की या ठिकाणी विकास व्हावा, माझ्याकडून माझ्या तरुणांची काहीतरी अपेक्षा पूर्ण व्हावा, असं विकी भाऊंचं एक कार्य या सावरगाव धानवडी गटामध्ये आहे आणि आपलं कौतुक करावा तेवढं थोडं आहे। आमच्या या छोट्याशा गावामध्ये आपण खरोखर 66 लाख रुपयांचा निधी न मागता आपण या आमच्या ग्रामस्थ मंडळींना दिला, त्याबद्दल मी आमच्या ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं आणि ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या वतीनं आपलं या ठिकाणी मनापासून सरचे स्वागत करतो। पारखे साहेब, खरोखर माणसं येतात आणि जातात, पण खऱ्या अर्थाने आपला काहीतरी घसा, आपलं काहीतरी कर्तृत्व या ठिकाणी या लोकांपर्यंत पोहोचावं ही आपली भूमिका आहे। आपलं मन खूप मोकळं आहे, कधी आम्ही आमचे ग्रामस्थ मंडळी आम्ही जर एक फोन केला, प्रथमतः आमच्या गावातून फोन करायचं काम आमच्या शिवसेना शाखा प्रमुख गणेश विठ्ठल नवले, आपण विचारायचं की पारखे साहेबांना भेटायचंय किंवा काय, गणेश भाऊंनी एक फोन केला का आपण लगेच सांगता का ग्राम पुरंदर मंडळी भेटायला या, आल्यानंतर आमचा आदर तिथ्य मान सन्मान आपण त्या ठिकाणी आपल्या बंगल्यावरती आल्यानंतर करता आणि काही जो निधी पाहिजे तो निधी द्यायचं काम आपण खऱ्या अर्थानं मोठ्या मनानं करता। मी आमच्या ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं आपलं सहज स्वागत करतो आणि या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं शिवाजी या भोसल्यांनी ऊर भरून आलं आणि खऱ्या अर्थानं
पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि आरोग्य समितीचे सदस्य आदरणीय गुलाब शेठ पारखे यांच्या अथक परिश्रमाने या ठिकाणी 2017 ते 2022 या दरम्यान सुरू असलेला विकासाचा धंदा होता आणि त्याचं एक प्रत्यंत म्हणून आज कुरणगावात लोकार्पण आणि भूमिपूजन या संयुक्त सोहळ्याच्या निमित्तानं हजर राहण्याचा योग आला आणि वातावरण पाहिलं शेठ खऱ्या अर्थानं विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण लहान लहान मुलांचा क्रिकेटचा खेळ त्याचा भूमिपूजनाचा त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असे संयुक्त कार्यक्रम करणारा एक गाव आणि त्यामध्ये आपली या ठिकाणी विक्री झाल्यावर पक्षाचं लावलेलं गीत खऱ्या अर्थानं या गावात एंट्री केल्यावर भारावून गेलो. माझ्या माहितीत आम्हाला 1995 पासून तर आज ताबत शिवसेना चार सत्ताशी अगदी प्रामाणिक राहून भगवा झेंडा खांद्यावर घेऊन पत्रीपर्यंतचे नेतृत्व स्वीकारून ज्या वेळेस या जिल्हा परिषद गटाची वाटचाल निश्चित रूपानं आमच्या सारख्या ज्येष्ठ शिवसैनिक कार्यकर्त्यांनी ठेवली आणि फक्त देश गावाच्या विकासाचा एक पायाभूत हेतू ठेवला आणि निश्चित रूपानं 2017 ते 2022 पंचवार्षिक मध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या नेतृत्वानं याचं खरं चीज झालं आणि या मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं विकास झाला. आता निश्चित रूपानं विकासाच्या प्रक्रियेत कुरणगावला गुलाब शेठच्या विषयी बोलायची काही गरज नाही. या ठिकाणी 5 वर्षाच्या पंचवार्षिक मध्ये गुलाब शेठच्या पाठीशी भरभरता माझं पक्षाच्या दृष्टीने उभं राहणारं गाव म्हणजे पहिलं गाव कुरणच आणि हे कुरणचं नाव घेत आहे. उद्याचे ते भविष्याचे नागरिक आहेत परंतु त्यांनी आताच गुणगाठवलेले एका या गावाचा विकास आणि विकासाचं ध्येय आणि धोरण हे अंगीकारलं. अगदी लहानपणी जर त्यांना विकासाचं बाळकडून जर कळालं आणि ते कळण्याचे संस्कार तुमच्या नाटकी ज्येष्ठ मंडळी ज्यावेळेस या लहानांना देतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं विकासाची झेप घेण्याचे काम निश्चित रूपाने त्या गावात होत. मी मनाचं धरून या ठिकाणी निवेदन करणाऱ्या मंडळींचं ऐकतोय की ते म्हणतात गुलाब शेठवर प्रेम करणारे बस्तीगावचे माजी सरपंच वगैरे होते. मी गुलाब शेठवर प्रेमच करत नाही. मुळात मी प्रेम करतो गुलाब शेठच्या झंझावाती विकासाच्या नावाने होतो. गुलाब शेठ हे असं एक पर्व आहे की निश्चित रूपानं 2017 साली गावाला आल्यानंतर समाजाची मागणी समजून ज्या वेळेस 80% समाजकारणातून 20% राजकारणात त्यांनी ज्यावर स्वतःला झुकून दिलं आणि झुकून दिल्यानंतर या मतदारसंघाचा जो कायापालट त्यांनी केला तो खऱ्या अर्थानं त्याचं वेळ आमच्या सारख्या ज्येष्ठ जुना कार्यकर्त्यांना या ठिकाणी लागलं आणि म्हणून गुलाब शेठला निश्चित रूपानं गुलाब शेठच्या बरोबर सामने सरकार उभं राहण्याचं सौभाग्य माझ्या सारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी प्राप्त झालं. मी निश्चित रूपानं 35 ते 40 वर्ष गावाच्या जवळ लढणीत या विभागाच्या जवळ लढणीत काम करतोय पण मी कधीही शिवसेना या 4 शब्दाची मार्ग घेतली नाही. हे 4 शब्द ही एका कार्यकर्त्याची एक प्रेरणा असते आणि ती प्रेरणा घेऊन वाढलेला कार्यकर्ता कधीच आयुष्यात कधीच अयशस्वी होत नाही त्याचं प्रत्यंतर मला निश्चित रूपानं या 4 शब्दांनी आलं आणि सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्या वेळेस आपल्या
यशस्वी जीवनाची वाटचाल आपण करायला सुरुवात करतो तिथं काहीही अडचण येत नाही असं प्रत्यंतर निश्चित रूपाने माझ्यासारख्या आणि माझ्या समवेत असलेल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांना निश्चित रूपाने या ठिकाणी आलेलं आहे. आता गुलाबशेठ 2017 या ठिकाणी गावाला आल्यानंतर ज्यावेळेस समाजाची सेवा करायची हा मानस त्यांनी आमच्या समोर ठेवला त्यावेळी गुलाबशेठला सांगितलं सावरगाव नाडेवाडी या जिल्हा परिषद गटात जर तुम्हाला जनतेची सेवा करायची असेल माझ्या जनतेच्या सेवेत जर रुजू व्हायचं असेल तर शिवसेना हे चार शब्द जर तुमच्या मनात जर बिंबले आणि शिवसेना या चार शब्दाच्या छत्रछायाच्या खाली जर आपण आला तर एक निष्ठावंत एक यशस्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमची ख्याती या मतदारसंघात झाल्याशिवाय राहणार. विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने जमलेले या गावचे सरपंच उपसरपंच तसंच तंडा मुख्य अध्यक्ष ज्येष्ठ सैनिक आणि माता पिता बंधू गेले. विकास ही सतत चालणार प्रक्रिया. आता माझ्या अगोदर पश्चिम गावचे सरपंचांनी सर्व काही इतंभूत माहिती दिलेली आहे असं. आता जे मायक्रो ग्रोथ जे आम्हाला अंतर्गत आलो कॉपरेटिव्ह करायचे बंधू एक विडीत विनंती करतो. आता 2022-2027 हा कालावधी जर मला मिळाला तर 100% या चौकाचं कॉम्पिटिशन झालेला. दुसरा विषय किती वेळचा मामा किती वेळ तो ऑलरेडी मंजुरीला गेलेली आहे पुण्याला इस्टिमेट म्हणून तो गेलेले ते पण मंजूर होईल. तिसरा विषय तुम्ही जे तो टपरा उन्हाळ म्हणतात तुम्हाला विनंती करून सांगू इच्छितो ज्यावेळेस हा 20 लक्ष टाकला आपण आणि त्या टपऱ्याचं टेंडर हे झालं इस्टिमेट झालं त्या इस्टिमेटमध्ये तो धरायला पाहिजे होता तर आता त्यात तुम्ही धरला नाही. प्लस मुख्यमंत्री सडक योजनेत खासदारी पत्र लिहिले त्याच्यात पण इस्टिमेटमध्ये धरला की नाही मला माहित नाही. ज्यावेळेस तो टपरा कमी करायचा होता त्यावेळेस तो पहिला इस्टिमेटमध्ये यायला पाहिजे. आता सर्वे झाला तर सर्वे धरला की नाही माहित नाही पण आता जे 20 लाख टाकले त्यात तो टपरा कमी करू शकत नाही कारण का निधी कमी आणि अजून काही विकास काम असतील तर विकास काम करण्यासाठी माझ्यावर जनतेने मला या जागेवर बसवले आणि 5 वर्ष खरोखर मी बाबासाहेब आवडून सांगितलं मी माझा प्रपंच म्हणून फक्त मायक्रॉफ जनतेची सेवा करण्यासाठी राजकारण आली. मी तर लोकांना राजकीय पुढारी नाही तो लक्षात ठेवा. मी फक्त मायक्रॉफ जनतेची सेवा करण्यासाठी राजकारण झालोय आणि जसं 2017-2022 जिल्हा परिषद सदस्य गेलं तशी एक हातपूर्वक विनंती करतो 22-27 पर्यंत जी पंचवार्षिकी त्यात काम करण्याची संधी द्या. मी त्या संधीचं सोनं केलेली राहणार नाही एवढी शासन प्राप्त जेणे घेणार. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज 24 तास कुरण. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.